गेटवे ऑफ इंडियाजवळ समुद्रामध्ये काही जणांनी कचरा फेकला होता आणि त्याचा व्हिडिओ आता व्हायरल झालेला आहे. कचरा फेकणारे नंतर टॅक्सीमधून पळून गेल्याचं दिसून आलंय. या प्रकरणी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांशी संपर्क साधला आणि अधिकाऱ्यांनी टॅक्सी चालक आणि कचरा फेकणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आता संपर्क साधलेला आहे. कफ परड मधील भाजप नेत्या आणि बीएमसीच्या माजी नगरसेविका हर्षिता नार्वेकर यांच्या एका नागरिकानं कचरा फेकल्याची पोस्ट टॅग केली होती आणि त्यानंतर त्यांनी ही माहिती प्रभाग कार्यालयाकडे पाठवली होती. मात्र ज्यांनी कचरा फेकला ते टॅक्सीमधून पळाल्याचं उघड झालंय. पण गेटवे ऑफ इंडिया जवळ हा कचरा कोणी फेकला त्याचा शोध मात्र पोलीस घेत आहेत आणि त्यांच्यावर काय कारवाई होते हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल.